शिवसेनेला विधान परिषद निवडणूक उमेदवारीतून ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना वगळण्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातील 2 जागा आहेत. सचिन अहिर आणि वरळी विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा आमदार होते. आमशा पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक आहेत आणि त्यांनी नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा धनुष्यबाण तळागळाला पोहोचवलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी या 2 नव्या उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सचिन अहिर यांच्याशी संवाद साधला असता पक्ष आपल्या पद्धतीनं योग्य विचार करेल असं त्यांनी म्हटलंय. शिवसेनेचे उपनेते सचिन भाऊ अहिर आता आपल्या सोबत आहे. सचिन भाऊ, तुमचं अधिकृत अभिनंदन करायचं का? तुमची विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून नेमणूक झाली आहे का? अजिबात नाही. पक्ष प्रमुख जोपर्यंत आमच्याकडे जी सिस्टम असते त्यांच्याकडे आल्यानंतर बाकी या सर्व चर्चा आहेत. हे मी तुमच्या माध्यमातून पण तेच ऐकतोय. नक्कीच जसं नावाची चर्चा आहे ती नेहमीच असते, पण हा सर्वोच्च अधिकार आदरणीय पक्ष प्रमुखांचा आहे. मी अगोदर देखील सांगितलेलं आहे की पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती प्रामाणिक पार पाडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. पुढे देखील काही जबाबदारी जर माझ्यासारखेला मिळाली प्रामाणिक पार पडेन. पण तुम्ही आताच काही वेळापूर्वी वर्षा निवासस्थानी गेला होतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलात, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना भेटलात, भेटीमागचं कारण काय? आदरणीय मुख्यमंत्रीजींचा वर्षा निवासस्थानी आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी वरळी मतदारसंघातली बैठक लावली होती. त्यामध्ये मी होतो, सुनील शिंदे जे माझे आमदार आहेत तिकडे सहकारी आमदार आहेत, दत्ता नरवणकर जी आहेत म्हाडाचे अधिकारी आणि प्रशासकीय बैठक मतदारसंघाचा आढाव्याच्या बाबतीत होतली. त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारे ही काही चर्चा झाली नाही. पण आता तुम्ही तुमचे कागदपत्र तयार केल्याची माहिती मिळते. विधान कागदपत्र तर 2 वर्षापासून तयार आहे उदय. कागदपत्र तयार करायला किती वेळ लागतात? राजकारणात कागदपत्र तयार करून होत नाही जोपर्यंत एबी फॉर्म हातात मिळत नाही आणि ते फॉर्म भरला जात नाही. कारण मी परिपूक आहेत. मी 15 वर्ष आमदार होतो, 5 वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. पक्षाची शिस्त मला माहीत आहे आणि पक्षाचा अधिकृत रीतीने जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत या विषयावर बोलणं उचित नाही. पण कुठेतरी आपला गैरसमज होऊ नये की आम्ही मीडियाशी बोलतच नाही किंवा एकाला बोललो आता कोणतरी धावत त्यांनी जर विचारलं म्हणून मी तुमच्याशी संभाषण करतोय. पण मला आत्मविश्वास आहे की योग्य रीतीने योग्य लोकांच्या बाबतीत पक्ष जसं अगोदर विचार करतो तसा विचार करेल. तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडे सर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास.